आता आमच्या खडी साहेबांनी जे प्रश्न मांडलाय, आता उंदीर निर्माणाचं काम तुझ्या हातात घ्या देशमुख सरकार. माझ्या अपेक्षा इथे एक मी नवे टेंडर सरकार समोर ओपन करणार आहे आणि या टेंडरचा सरकारने गांभीर्याने विचार करावा मुख्यमंत्री महोदय, आणि टेंडर लवकरात लवकर स्वीकृत करा अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. काय टेंडर आहे देशमुख महोदय? खडसे साहेबांनी मंत्रालयातील 3,19,457 उंदीर जे मारले गेले आहेत ते मेलेल्या उंदरांच्या टेंडर विषयी तिथे बोललेले आहेत. मी ज्या नवीन टेंडर विषयी बोलतोय ते टेंडर आजही राज्याचे उंदीर हैदोस घालतात अध्यक्ष महोदय, आणि अजूनही महाराज शिल्लक राहिले त्यांच्या निर्मूलनाविषयी मी बोलणार अध्यक्ष महोदय. मेलेल्या 3,19,457 उंदर व्यतिरिक्त आजही काही उंदीर मंत्रालयामध्ये हैदोस घालतात आणि काहींचा महापालिकेत सुसवड झालेला आहे अध्यक्ष महोदय. या उंदरामध्ये काही उंदीर सुष्ट आहेत काही पुष्ट आहेत काही दुष्ट आहेत अध्यक्ष महोदय. काही उंदीर हे बिडकीसारखे फुगून मस्तवाल झाले आहेत तर काही अगदी स्पृश आहे. काही उंदीर हे इतर मस्तवाल उंदराकडे पाहून नुकते जन्म आले आहेत तर काही उंदरीच्या उदरातून जन्म घेऊ पाहत आहेत. अशा उंदराचं निर्माण करण्यासाठी जाऊ हे टेंडर आहे. आधी आपण मंत्रालयातील उंदरांच्या निर्माणाविषयी जाणून घेऊ. काही उंदीर हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची निधी कुरतडत आहेत. काही उंदीर आंदोलन नागरी पुरवठा विभागातील आहेत. तिथल्या जनतेच्या धान्यावर तूर तांदूळ गहू यावर ताव मारत आहेत. आता मुषक हे वाहन असलेल्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना जरी वाजवत पुण्यात होत असली आणि तो बहुमान सर्वप्रथम पुण्यात असला तरी पुण्यातले काही उंदीर बुद्धिमान आहेत आणि बिरके आहेत. या उंदराला पकडायला गेले की ते लागलीच पुणेरी पगडी खाली लपून बसतात अध्यक्ष महोदय. इथल्या उंदरांचा धोका पेशवे नाना फडणवीस नाही झाला होता अध्यक्ष महोदय. आता ही धोका ओळखून आजचे फडणवीस सरकार हे तातडीने या चतुर उंदरांना जेरीस आणण्यासाठी काय करणार आहे खरे पाहण्यासारखं अध्यक्ष महोदय. काही उंदीर कुपोषित बालकांचा पोषणार फस्त करतात तर काही उंदीर आदिवासी मुलांसाठी स्वेटर रेनकोटही कुरतडतात अध्यक्ष महोदय. यातील काही उंदीर हे नुकते जन्म आले आहेत. मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया, डिजिटल महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यासारख्या नव्या डोळे दिपवणाऱ्या कार्यक्रमामध्ये हे उंदीर घुसले अध्यक्ष महोदय. हे उंदीर कुरतडतात काही नाही, हे छुपे उंदीर आहे. त्यांचं काम छुपे पद्धतीने चाललं अध्यक्ष महोदय. हे गणपतीपुरचा प्रसाद तेवढा गुपचूप पळवतात आणि जनतेला दाखवलेले मोठी मोठी स्वप्न खाऊन फस्त करतात अध्यक्ष महोदय. या उंदराने मेक इन महाराष्ट्राच्या सेवाला आता पूर्ण झोपून टाकले अध्यक्ष महोदय. आज जे 0.57% इतके उंदीर आहेत ते आजही उंदीरच्या पोटात आहेत आणि ते जन्मगृह पाहत आहेत. ते सारे मंत्रालयातील अध्यक्ष महोदय, मंत्रालयामध्ये खासगी उंदीर आहेत, ते दलाल बिलादी फिरतात अध्यक्ष महोदय. या खासगी उंदरांचा धोका राज्याला फार मोठा आहे. सरकारी उंदीर पकडणारी येतो त्यांना गोळ्या टाकतात अध्यक्ष महोदय, फाशी लावता येतात. मात्र या खासगी उंदीर काही केल्या हाती लागत नाही ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. काही उंदरांनी तर पकडले जाणे भीतीने जलयुक्त शिवराच्या जलसाठ्यात उड्या घेतात अध्यक्ष महोदय. आता या जलयुक्त शिवराच्या जलसाठ्याला मेलेल्या उंदरांचा कुबाट वाजवतोय तो असाही आहे. काही उंदीर चंद्रकांत दादांच्या खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या खड्ड्यात दडून बसलेले आहेत अध्यक्ष महोदय. आता या उंदरांना मारण्यासाठी राज्यात काही मांजरी सोडल्यात. या मांजरी विशेष आहे कारण पूर्वी उंदीर असलेल्या रूपांतर आता मांजरी झालेल्या आहेत. या मांजरी अनोख्या आहेत एकनाथराव. ज्यांनी वाघाच्या केवळ कातडं बांधलं त्या मांजरी फक्त पेंग्विनची दृष्टी करतात अध्यक्ष महोदय. त्यांची पेंग्विनची दृष्टी. हे उंदीर नाईट लाईफ वर फिदा असल्याने फक्त रात्री हैदोस घालतात. रूपटॉप, कमलामीन, मिठी नदीचा बलेर खाऊन या उंदरात आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रूपांतर झाले. ही वाघाची मावशी झालेली आहे. वाघ नाही अध्यक्ष महोदय, ही वाघाची मावशी उंदरांना स्वतःची भीती वाटव म्हणून मधून मधून म्याव म्याव करतात अध्यक्ष महोदय. म्याव म्याव करत अध्यक्ष महोदय उंदरावर जाऊन जातात आणि सोडून जाण्याची धमकी देत. राज्याचे मुख्यमंत्री हुशार आहे अध्यक्ष महोदय. पण दुधाची वाटी दाखवली की पुन्हा काय भोत्यांनी बिळात जमत अध्यक्ष महोदय.
आता माननीय पण कुठं आहे अध्यक्ष मध्ये याचा पत्र मी द्यायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहित असेल अध्यक्ष मध्ये. आता यातले काही उंदीर आता वृद्ध झाले आहेत, आता काही उंदीर वृद्ध झालेले आहेत, कुरतडण्याच्या कामातून निवृत्त झाले, कुरतडण्याच्या कामातून ते रिटायर झाले अध्यक्ष मध्ये. तरी आता राजकीय पाठ वाचल्याने ते पुन्हा उंदीर हायदर घालतात. त्यातले एक उंदीर समृद्धी महामार्ग आपण फिरतोय अध्यक्ष मध्ये, तर दुसरा मुंबई महापालिकेवर आहे अध्यक्ष मध्ये. काही उंदरांचा पोलिसांचे धागे उडले नाही, या उंदरांनी पोलिसांची रक्षा जॅकेटही कुरतडली अध्यक्ष मध्ये अशी परिस्थिती. आता काही उंदर अध्यक्ष गुंड प्रवृत्तीचे आहे, ते भर दिवसा कट्टे गुप्ती विदेशी बनावटीचे घोडे खुल्या बाळगतात. त्यातील काही सामान्य प्रशासन राज्यमंत्र्याच्या युवतमध्ये हैदराबाद घालताय, तर काही आपल्या संतरानगरीमध्ये अध्यक्ष मोदी आहे. आता मी त्याचा ठाव ठिकाणा देऊनही पोलीस यंत्रणा त्याचा अद्याप शोध लागत नाही हे तर अध्यक्ष मी सांगण्याची गरज नाही. आता हे मुषक पूर्ण अध्यक्ष मोदी मुषक पूर्ण अजून बरंच काही आहे, वेळाभावी मी इतकं सांगणं इतकं सांगेन. उंदीर हे श्री गणेशाचे वाहन आपण मानतो. 2014 मध्ये ज्या सत्तारूपी गणेशाची प्रतिष्ठापना आपण केली, त्यानंतर गणपतीचे वाहन होण्याचे सोडून उंदराने पळ काढला अध्यक्ष मोदी. आणि एकाचे अनेक असे असंख्य उंदराचे सुळसुळाट राज्यात गेले, उंदरांचा गेले 4 वर्ष सुळसुळाट झाला. आणि या उंदरावर कडी नजर ठेवून सरकारचं उंदराचं निर्माणातील अपयश वेळेवर दाखवून द्यायला रस्त्यातील काय बोके तयार झाले अध्यक्ष मोदी. आमची एवढी अपेक्षा आहे, वेळेच्या उंदरांचं निर्माण केलं नाही तर या भोक्याच्या सुद्धा संख्येत वाढ होईल एवढी अपेक्षा राज्य सरकारकडून मला अध्यक्ष मोदी आहे. अध्यक्ष मोदी आणि या उंदरांनी गेले 4 वर्ष उच्चार मांडलाय, तेच उंदीर राज्य तर पोखरतीलच, पण 2019 तुम्ही मत कुरतड तुमची मत कुरतडल्याशिवाय आणि तुमचं सिंहासन पोखरल्याशिवाय राहणार नाही. 3,19,457.57 मारलेल्या उंदरा व्यतिरिक्त राज्यात आता उच्चार माजीत असलेल्या असंख्य उंदरांच्या निर्माणाचं नवं टेंडर मुख्यमंत्र्यांनी त्वरित मंजूर करावं, नाहीतर तुम्ही पोचलेले वाढवलेले उंदीर मांजरी भोके तुमच्यासाठी राज्याला संपवून टाकतील, हा इशारा मला या निमित्त आपल्याला द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, उंदरांचा सुळसुळाट जो झालेला आहे आणि आता 2019 मध्ये या उंदरांचा सुळसुळाट नष्ट करायला आम्हाला महाराष्ट्रातील जनतेचं राज्याची जनता सज्जत आहे अशा प्रकारच्या निमित्तानं